वेलकम टू स्टूडेंट ब्रिज चैनल। मी टेक्नोशेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ब्रिज चॅनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना पुनः एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये आज आपण नवीन प्रकरणाला प्रारंभ करतो आहोत। 5वं प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये आज आपण बघणार आहोत डेसिमल फ्रॅक्शन, दशांश अपूर्णांक। दशांश अपूर्णांकामध्ये ज्या क्रिया करायच्या असतात त्या क्रिया आपण आज शिकणार आहोत। त्यामध्ये आजची क्रिया आहे प्रॅक्टिस शीट 14 पेज नंबर 30 वरची क्रिया आहे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये ऍडिशन अँड सबट्रॅक्शन। दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी। विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल। अपूर्णांकाच्या मध्ये दशांश टिंबापासून सुरुवातीला किती अंक आहेत आणि शेवटी किती अंक आहेत, म्हणजे काय की आपल्याला ह्या अंकांची बेरीज आणि वजाबाकी करत असताना मेळ बसावा लागतो किंवा सारखेपणा दर्शवावा लागतो। अपूर्णांकाचा सारखेपणा किंवा सममूल्यता आपल्याला निर्माण करावी लागते। अपूर्णांक सममूल्य झाल्यानंतर आपल्याला बेरीज आणि वजाबाकी सोपी जाते। तत्पूर्वी आपण आता एक घटक बघू। या घटकातून आपल्या थोडस लक्षात येईलच स्थान, शतक, दशक, एकक। ऍक्च्युली एकक, दशक आणि शतक असे वाचतात। इकडं हजार, दस हजार, इकडं दशांश, शतांश आणि सहस्रांश, या दोन इकडं वाढत जाणाऱ्या क्रिया आहेत। त्या कशा बघूया? आपण एका अंकाच्या माध्यमातून बघूया। शतकाची किंमत 100 आहे, दशकाची किंमत 10 आहे, एककाची किंमत 1 आहे। त्याचप्रमाणे दशांशची किंमत आहे 1/10, शतांशची किंमत आहे 1/100 आणि सहस्रांशची किंमत आहे 1/1000। आता आपण या अंकांची स्थानिक किंमत बघूया। शतक म्हणजे 3 स्थानिक किंमत आहे 300, दशक म्हणजे 7 स्थानिक किंमत आहे 70, एकक म्हणजे 8 स्थानिक किंमत आहे 8, शून्य या संख्येला 10 भागितला असता भागाकार 0 येतो, 2 या संख्येला 100 भागितले असता उत्तर येतं 0.02। त्याच नंतर 5 या संख्येला 1000 भागितले असता उत्तर येतं 0.0005। या पद्धतीने लक्षात घ्या मित्रांनो, हे सहस्रांश स्थान आहे, हे शतांश स्थान आहे। दशांश स्थानामध्ये मात्र या ठिकाणी संख्या नसल्यामुळे, शून्य असल्यामुळे या ठिकाणी 0 आलेलं आहे। आता आपण बेरीज आणि वजाबाकीमध्ये या बाबतीत डिटेल अभ्यास बघूया। या उदाहरणामध्ये बघा मित्रांनो, 16 संख्या दिलेली आहे 905.5 अधिक 27.197। आता बघा या संख्यांची आपल्याला करायची आहे बेरीज। बेरीज करण्यापूर्वी बघा, दशांश चिन्हानंतर या ठिकाणी 2 संख्या आहे, पहिले 3 आहे। इथं मात्र दशांश चिन्हाच्या पहिले 2 संख्या आहे, नंतर 3 आहे। आता मांडणी करताना काय करायचं बघा, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे। म्हणजे कसं, 905.5 प्लस 27.197। लक्षात घ्या, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, दशांशच्या खाली दशांश, शतांशच्या खाली शतांश आणि सहस्रांशच्या खाली सहस्रांश। आता शतांशच्या जागेवरती संख्या नाही, 0 घ्यायचा। सहस्रांशच्या जागेवर संख्या नाही, 0 घ्यायचा। एकक आहे, दशक आहे, शतकाच्या जागी संख्या नाही, 0 घ्यायचा। लक्षात घ्या, आता वरती संख्या आणि खाली संख्या मांडणी करताना आपण सारख्या प्रमाणात केलेली आहे। म्हणजे वरचा अंकाचा व्हॅल्यू ह्या 0 वाढवल्यामुळे वाढत नाही आणि खालच्या अंकाचाही व्हॅल्यू 0 वाढवल्यामुळे वाढत नाही, किंमत तीच राहते। फक्त आपल्याला मांडणी सुरळीत आणि व्यवस्थित करता आली पाहिजे, बेरीज आणि वजाबाकीत चुकू नये, यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची आहे। लक्षात घ्या, आता आपल्याला या 0 3 7 बेरीज 7, 9 आणि 0 बेरीज 9, 5 1 6 दशांश जागेवर दशांश चिन्ह। लक्षात घ्या, इथं जर हातचा आला कदाचित तर तो हातचा पुढे मिळवला जातो आणि दशांश चिन्ह मात्र त्याच जागेवर राहतो, दशांश चिन्हाचं स्थान बदलत नाही। 7 5 12 2 हातचा आला 1 2 1 3, 89 या संख्येचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 932.6997। या पद्धतीने वाचतात। पुढच्या संख्येला 697 असं न वाचता 697 असं वाचण्याची पद्धत आहे, हे लक्षात असू द्या। आता करायचं आपल्याला सबट्रॅक्शन किंवा वजाबाकी। मांडणी करताना बघा, दशांश चिन्हाच्या पहिले 2 अंक आहेत, नंतर 2 अंक आहेत, या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पहिले 1 अंक आहे, नंतर मात्र 3 आहे। यांचा स्थानिक व्हॅल्यू सारखा करायचा, तो कसा,
आता आपण मांडणी करूया 85.96 त्यानंतर 2.345 लक्षात घ्या या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. या 9 आणि 6 च्या नंतर या ठिकाणी 5 आहे. इथं आहे दशांश, इथं आहे शतांश, इथं आहे सहस्त्रांश. सहस्त्रांशच्या जागेवर काही संख्या नाही, शून्य घ्या. एककाच्या जागेवरती इथं 2 आहे. दशकाच्या जागेवर अंक नाहीये, दशकाच्या जागेवर शून्य घ्या. या पद्धतीने मांडणी सममूल्य पद्धतीने करायची. आता शून्यातून 5 जात नाही मित्रांनो, मग या 6 एक उसना घेतला, 6 5 उरला, इथे झाले 10. 10 5 गेले खाली उरले 5. 5 4 गेला खाली उरला 1. 9 3 गेले खाली उरले 6. दशांच्या जागेवर दशांश चिन्ह. 5 गेले खाली उरले 3. आणि 8 शून्य गेला खाली उरले 8. आणि या पद्धतीने यांची वजाबाकी आलेली आहे मित्रांनो 83.615. अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस शीट 14 पेज नंबर 30 आपल्याला सोडवायचं आहे. या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. एक शाब्दिक उदाहरण यामधलं आपण बघूया, म्हणजे तुम्हाला संपूर्ण उदाहरण संग्रह सोडवता येईल. शाब्दिक उदाहरण सोडवत असताना शाब्दिक उदाहरणाचा अर्थ आपल्याला अगोदर लक्षात घ्यावा लागतो. अर्थपूर्ण पद्धतीने आपल्याला अर्थ एकदा समजला की मग आपल्याला शाब्दिक उदाहरण सोडवणं सोपं जातं. शाब्दिक उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे, बेरीज करायची आहे, वजाबाकी करायची आहे, गुणाकार करायची की भागाकार करायचा आहे, हे अगोदर समजलं की आपल्याला करणं सोपं जातं. त्याचा अर्थ लावून घेणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. हे गणित बघूया, इथं बेरीजच करायची आहे पण अर्थ लावून बघूया. अविनाशने 42 किलोमीटर 365 मीटर प्रवास बसने केला, 12 किलोमीटर 460 मीटर प्रवास मोटारने आणि 640 मीटर प्रवास पायी केला, तर त्याने किती किलोमीटर प्रवास केला? उत्तर दशांश पूर्णांकात लिहा. ह्या उदाहरणामध्ये बेरीज करायची आहे, सगळ्याचं ऍडिशन करायचंय, फक्त अंक मांडताना व्यवस्थित मांडायचे हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये. पहिला प्रवास केला त्याने बसने 42 किलोमीटर आणि 365 मीटर, ठीक आहे. अधिक दुसरा प्रवास केला त्याने 12 किलोमीटर 460 मीटर आणि तिसरा प्रवास केला त्याने पायी, तो केलेला आहे 0.640 मीटर. हा पायी प्रवास केलेला आहे मीटर मध्ये. लक्षात घ्या, इथं किलोमीटर मध्ये त्याने प्रवास केला नाही, मीटर मध्ये केलेला आहे. परंतु आपल्याला अंक बेरीज करताना सममूल्य करायचे असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एककस्थानी अंक नाही शून्य घ्यायचा, दशांकस्थानी अंक नाही तरी शून्य घेता येतो. त्या पद्धतीने आपल्याला अंक सममूल्य करावे लागतात, घ्यावे लागतात. हा आपल्याला आतमध्ये कुठेही शून्य देता येत नाही, इकडच्या बाजूला बाहेर आणि इकडच्या बाजूलाही बाहेर आपल्याला कितीही वेळा शून्य घेता येतात. अंकांचा सारखेपणा किंवा सममूल्य करण्यासाठी असं करता येतं. आता आपल्याला करायची बेरीज 5 6 5 6 4 4 1 6 4 1 11 3 14 4 4 7 1. लक्षात घ्या मित्रांनो, दशांश चिन्हाच्या इकडे 7 आलेला आहे, इथं दशांश चिन्ह येणार आहे. म्हणजे कसं, 6 4 10 1 11 3 14 14 मधलं 4 इथं लिहिला, 1 इकडे लिहिला, कळलंय. आता दशांश चिन्ह त्याच जागेवरती राहील. 2 2 4 1 5 आणि या ठिकाणी 4 1 5. त्याने 55 किलोमीटर 465 मीटर हे प्रवास एकूण प्रवास केलेला आहे. मग इथं लिहायचं उत्तर, मग इथं लिहायचं एकूण प्रवास बरोबर त्याचा 55 किलोमीटर 465 मीटर एवढा त्याचा एकूण प्रवास झालेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रॅक्टिस शीट 14 मधील पान नंबर 30 वरील सर्वचे सर्व गणित सोडवता येतील. पुढच्या भागात भेटूया. आपल्या हक्काच्या चॅनलला बघत रहा, संपूर्ण उदाहरण संग्रह बघत रहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुढील भागात भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.